त्याच्या एकच बोट तुटलेलं होतं. तिला झाली असेल 2 वर्ष झाली. मी विचारलं तिला काय झालं तर ते सांगते का गरम पाण्यात असं. तर मग मी सांगते का तपासून आपण चला आपण डॉक्टराकडे जाऊ आणि तपासून घेऊ. तपासण्यास घेऊन आले तर तिला कुष्ठरोग आहे डॉक्टरांनी सांगितलं. मग तिला औषधं चालू केली. तिच्या औषधासाठी आम्ही सरकारी हॉस्पिटलला विक्रमगडला जातो. आमच्यासाठी ते लेप्रेसीचं ट्रेनिंग होते. कॅम्प असते ना तेव्हा घेऊन येते. मालिशला दवा देतात ते. मग ते असे पाण्याने स्वच्छ धुवून मग साफ करून ते दवा लावतात.